54 रुपये विकला, त्यावेळेस त्याचा माल 52 रुपये विकत होता. ही खरी फॅक्ट आहे, याच्यात म्हणजे बदल काही नाही. 20 ती चादर ठेवली होती, एक एकर लावली होती, मला 2 वर्ष ठेवून 65 क्विंटल झाली. मी सुनील लक्ष्मण निंबाळकर, राहणार उकेडा चकला, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. मी 2020, 2021 आणि 2022 3 वर्ष झाले अद्रक लावतोय. तर माझं 2020 आणि 2021 हा पारंपरिक पद्धतीने करीत होतो, त्यामध्ये मी काही सक्सेस झालो नाही. सड रोगाचं प्रमाण वाढलं, साईज वाढले नाही आणि उत्पन्न पण मिळालं नाही मला. मी गेल्या वर्षीपासून 2022 पासून वरद तंत्रज्ञान वापरतो. त्यांचे सर्व शेड्यूलनुसार ह्युमिक, शक्ती गोल्ड, परत त्यांचं जे टॉनिक वगैरे ते सर्व त्यांच्या तंत्रज्ञानाने मी अद्रक पीक घेतलेलं आहे. त्यामुळं यावर्षी माझ्या अद्रक पिकावर सडीचा प्रादुर्भाव नाही, अगर करप्याचा प्रादुर्भाव नाही, मला चांगलं उत्पन्न यावर्षी निघण्याचा चान्स आहे. मला यावर्षी कमीत कमी 130 ते 140 क्विंटल उत्पन्न हमकास होणार आहे, त्याच्यात कमी पडणार नाही. मी काही विकलंय आणि काही राहिलंय अजून विकायचं. पुढल्या वर्षी पण मी वरद तंत्रज्ञानानुसारच अद्रक हे पीक घेणार आहे आणि तूर पण घेणार आहे, 1 एकर 1.5 एकर तूर. वरद तंत्रामुळं एक तर मर रोगाचं प्रमाण नगण्य म्हणण्यापेक्षा मर रोगाचं प्रमाणच नाही, परत करप्याचं प्रमाण नाही, फुटव्याची संख्या जास्त वाटते आणि कोणत्या बी पिकाला ग्रेनरी ह्या वरद तंत्रामुळं 100% राहते. प्रत्येक शेतकऱ्याने वरद तंत्रानुसार 2 एकर शेती असली तर 1/2 एकर तरी करायला पाहिजे असं मला वाटतं. ह्या तंत्रामुळे मार्केटमध्ये जर आपण माल विकायला नेल्यानंतर बाकीच्या मालापेक्षा हा माल नक्कीच आपल्या साईजला त्याला सर्व गुणांनी असं संपन्न माल दिसतो, त्यामुळे आपल्याला कमीत कमी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल नफा आपल्याला जास्त मिळतो. 2020 ती चादर ठेवली होती, 1 एकर लावली होती, मला 2 वर्ष ठेवून 65 क्विंटल झाली. आणि यावर्षी मी 2022 एक एकरला थोडी कमी लावली होती, 8.5 क्विंटल लावली होती आणि मला कमीत कमी 130 ते 140 क्विंटल उत्पन्न होणार आहे आणि बाजारभाव बी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त मिळतोय, त्याच्या वगैरे मी जास्त अधिक समाधानी आहे.